नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे आपण टी सी एसने घेतलेले झालेले पेपर आहेत डी व्ही टी एक्झामचे त्या संदर्भातले कालच्या व्हिडिओमध्ये जे पाहिले त्याच्यानंतर त्या राहिलेले प्रश्न आपण लगेचच सुरू केलेले आहेत वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास टिंबटिंब असे म्हणतात क्रियापद कर्म सर्वनाम कर्ता वाक्यात क्रियापदाने दाखवली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात श्याम वर्गात कधीच गैरहजर राहत नाही अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे श्याम वर्गात कधीच गैरहजर राहत नाही गैर हा प्रत्यय उप त्याला लागल्यामुळं उपसर्ग लागलेला आहे गैर अव्ययीभाव समास आहे अधोरेखित शब्दाचा समास कोणता आहे पाच दहा रुपयांनी त्याचे काय होणार तत्पुरुष समास संख्यावाचक विकल्पार्थक समाज अव्ययभाव समास बहुर्वीय बहुर्वीय समास याचं योग्य उत्तर आहे सं संख्यावाचक विकल्पार्थक समास तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे काळोक नभ तिमीर आणि अंधार समानार्थी नसलेला शब्द विचारला तो आहे नभ आणि तम या शब्दाचे बाकीचे समानार्थी शब्द आहे तम काळोख तिमीर आणि अंधार खालीलपैकी कोणते दासी शब्दाचे अनेक वचन आहे दासी दासे दास आणि दास्य दासी या शब्दाचे अनेक वचन हे दासीच होतं दासी दासी आता पुढील हे प्रश्न हे उतार्यावर आधारित आहे त्यामुळे आपण अशाही प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे हे आता जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे आपण डायरेक्ट यांची उत्तरं उत्तरं बी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता उतारा वाचू शकता तसाच हा दुसरा एक उतारा आहे एका उतार्यावर एक एक दोन दोन क्वेश्चन विचारलेले त्याच्यामुळं याचा जास्तीत जास्त सराव करा आणि कमी टायमिंगमध्ये जास्त प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी याचा सराव महत्वाचा आहे प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही आहे नाही हा प्रश्नातील महत्त्वाचा घटक प्रश्न नीट वाचणे हे महत्त्वाचे आहे तेव्हा त्याच्यात ते काय विचारले आणि आपल्याला उत्तर काय द्यायचे आहे ते कळते तरी हा कसा प्रश्न आहे या प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नाही संयम उत्तम नियोजन चुका सर्वांसमोर सांगणे आणि चिकाटे याचं योग्य उत्तर आहे चुका सर्वांसमोर सांगणे ही गोष्ट आवश्यक नाही या असेच प्रश्न दिलेले आहेत मराठी उतार्यावर एका एकावर एकच विचारलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी यांचा जास्तीत जास्त सराव करून चांगला अभ्यास करावा